भारत राष्ट्र समितीचा सुपडा साफ करत काँग्रेसने कर्नाटक नंतर दक्षिणेतील तेलंगणात बहुमतासह सत्ता मिळवली मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांना आव्हान दिलं होतं दोन बड्या नेत्यांच्या राजकीय लढाईत तेलंगणात ते एका भाजप उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू आहे आजी आणि भावी मुख्यमंत्र्यांचा पराभव हो करत जायंट केलं ठरलेले भाजपचे व्यंकट रमण नेमके कोण आहेत आणि त्यांच्या विजयाशी महाराष्ट्राचं कनेक्शन काय आहे या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबईत तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातल्या कामारेड्डी मतदारसंघात राज्यातील दोन बडे नेते आमने सामने आले होते मुख्य लढत के आणि रेवंत रेड्डी यांच्यात होणार असं मानलं जात होतं परंतु राजकीय जाणकारांचे सर्व अंदाज चुकवत व्यंकटरमण रमण रेड्डी यांनी सहा हजार सातशे मतांनी विजय मिळवला केसीआर यांना एकूण साठ हजार तर रेवंत रेड्डी यांना चोपन्न हजार नऊशे मतं मिळाली तब्बल सहासष्ट हजार सहाशे बावन्न मतं मिळवत केसीआर आणि रेवंत रेड्डी यांना धूळ चालणाऱ्या या भाजप उमेदवाराचं महाराष्ट्र कनेक्शन नेमकं का काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी ते नेमके कोण आहेत हे समजून घ्यावं लागेल कट्टीपल्ली व्यंकटरमण रेड्डी हे पेशाने व्यापारी असून त्यांनी संपूर्ण तेलंगणात व्यवसायाच्या माध्यमातून नेटवर्क तयार केलंय केवळ बारावीपर्यंत शिक्षण झालेले व्यंकट रेड्डी हे तेलंगणातील बडे व्यापारी मानले जातात शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेता रेड्डी यांनी निजामाबाद जिल्ह्यात सर्वाधिक शाळा आणि रुग्णालय बांधलेली आहेत व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात जबरदस्त काम केल्यानंतर रेड्डी यांनी राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला व्यापारी पार्श्वभूमी आणि लोकांच्या प्रश्नावर लढणारा व्यक्ती असल्याने भाजपनेही रेड्डींना पक्षात घेत केसीआर यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आंदोलनं उपोषणं आणि निदर्शनांचं नेतृत्व करत रेड्डींनी कामा रेड्डी मतदारसंघात केसीआर यांच्या विरोधात वातावरण निर्मिती केली तब्बल अकरा गुन्हे दाखल झाल्यानंतर व्यंकट रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात उतरले जिल्हा परिषदेत निवडून आल्यानंतर भाजपने व्यंकट रेड्डी यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी दिली त्यानंतर रेड्डी यांनी कामा रेड्डी विधानसभेची तयारी सुरू केली मुख्यमंत्री के सी आर आणि रेवंत रेड्डी समोर उभे असताना देखील व्यंकट रेड्डी यांनी कासवाच्या चालीने कार्यकर्त्यांचा जाळा निर्माण केलं परिणामी तेलंगणातील आजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना धूळ चारत व्यंकट रेड्डी यांनी विधानसभेत प्रवेश केलाय तेलंगणातील दोन बड्या नेत्यांचा पराभव करणाऱ्या व्यंकट रेड्डी यांच्या विजयात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे सोलापूरच्या अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी हे गेल्या दोन महिन्यांपासून रेड्डीत त ठोकून होते कल्याण शेट्टी यांनी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला संपूर्ण कामा रेड्डी मतदारसंघ पिंजून काढत प्रचार यंत्रणा हाती घेतली त्यामुळे केसीआर आणि रेवंत रेड्डी यांना हरवणाऱ्या व्यंकट रेड्डी यांच्या विजयात महाराष्ट्रातील आमदाराचं योगदान असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण आणि लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा